मनोहारी श्रावणानंतर घरोघरी विघ्नहर्ता गणरायाचं आगमन आता होणार आहे. गणपतीच्या आगमनामुळे वातावरण कसं आनंददायी होतं, सर्वत्र उत्साह संचारतो. तुमच्या घरी गणरायाचं आगमन होऊन घरभर आनंद निर्माण होईल, हो ना? तुमच्या घरातील आनंदात इतरांनाही तुम्ही सहभागी करून घ्या. तुमच्या गणपतीचं साऱ्यांना दर्शन घडवा. त्यासाठी तुमचा गणेशोत्सव धुळे टीव्ही सोबत साजरा करा. सोबत बक्षिसांची लयलूटही करा. उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रत्यक्ष धुळे टीव्ही कार्यालयात संपर्क करा. पत्त्याची नोंद घ्या. धुळे टीव्ही कार्यालय 104-105 प्रबोधन कार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी क्रमांक 025-62-241-241. प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया. रसिक हो, आज बाप्पांच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत गल्ली नंबर 4 येथील माऊली ट्रेडिंगचे प्रमुख आदरणीय श्री रमेश मुसळ यांच्या घरी. चला तर मग सुरुवात करूया धुळे टीव्ही प्रस्तुत गणेशोत्सव 2018ला. रसिक हो, गणेशोत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात झालेली असून आज आपण बाप्पांच्या भेटीसाठी आलेलो आहोत गल्ली नंबर 4 येथील माऊली ट्रेडिंगचे प्रमुख आदरणीय रमेश मुसळ यांच्या घरी. नमस्कार ताई. आपलं नाव? प्राची हर्षल मुसळ. बरं, इथे बाप्पांच्या जवळ आपण खूप सुंदर देखावा साकारलेला आहे, तर नेमकं काय आपण अधोरेखित केलेलं आहे त्यातून? विशेष म्हणजे ना, टाकाऊपासून टिकाऊ करण्याचा माझा दृष्टिकोन. जस्ट रेडीमेड आणून ठेवणं ते वेगळं, आणि एक पूर्ण कला अगदी म्हणजे पृष्ठे पेपर गवत वगैरे अशा सर्व गोष्टी ह्या वेस्टेज जाणाऱ्या असतात, पण त्याच्यातून काहीतरी आपण सादर करू शकतो आणि एक सामाजिक त्याला व पाणी वाचवून त्याच्यातून आपण किती उपयोग करू शकतो असं काही भरपूर काही करता येतं याच्यात. म्हणजे जे पदार्थ आपण बाहेर टाकून देतो त्यांचा काहीतरी सदुपयोग करून आपण बाप्पाचाही सजावट करतो आणि एक संदेश देऊ इच्छितो म्हणजे जे कोणी येतात त्यांना भेटले. थँक्यू. नमस्कार ताई. आपलं नाव? प्रमिला रमेश मुसळे. बाप्पांसाठी आज आपण नैवेद्याला काय पदार्थ केलेत? मोदक केलेले आहेत आज आणि श्रीखंड केलेले. आणि एवढ्या 5 दिवसात आपण नेमकं काय काय नैवेद्य बाप्पांसाठी केलं?
भरपूर 21 नैवेद्य दाखवतो आम्ही, पण रोज वेगवेगळे करतो, रोज वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न आपण नैवेद्यासाठी ठेवतात. धन्यवाद. इथे एक दादा आहे, आपण त्याला प्रश्न विचारूया. दादा, तुझं नाव? चैतन्य अर्जल मुसळे. मला सांगशील गणपतीचं वाहन कुठलं? गणपतीचं वाहन आहे उंदीर. आणि गणपतीला कुठला खाऊ आवडतो? गणपतीचा आवडता खाऊ आहे मोदक. सुंदर असं उत्तर दादाने दिलेलं आहे. आपण दादांना इथे प्रश्न विचारूया. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव? हर्षल मुसळे. गणेशोत्सवामध्ये बऱ्यापैकी पर्यावरणाची म्हणजे हानी होते आपल्याकडून. आपण मानवच पर्यावरणाला बऱ्यापैकी नुकसान पोहोचवत असतो, तर त्या संदर्भात आपलं मत काय? म्हणजे एकूणच पाण्याचा वापर कसा करावा, आणि हे जे डी जे वगैरे लावले जातात तर ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छित? गणपतीच्या आपण जे सुरुवातीला आपण गणपतीला आणतो ते आपण वाजा वगैरे असं वाजून वगैरे किंवा ढोल ताशे वगैरे वाजून आपण त्याला आणतो, आणि आपण जेव्हा त्याला नेतो त्यानंतर आपण त्याला डी जे म्हणून आपण डी जे आपण याच्यात लावतो. तो आपण न वाजवता तो ध्वनी प्रदूषण कमी कसा होईल अशा पद्धतीने आपण सर्वांनी काळजी घेतली गेली पाहिजे. आणि डी जेचा आवाज जो असतो तो काही का याच्यामध्ये जास्त प्रमाणात जोरात असतो, तो कमी याच्यात करून त्याचा आनंद व्यक्त करायला पाहिजे. म्हणजे मानवाची जी ऐकण्याची क्षमता आहे ती 80 डेसिबल ते 120 दरम्यान आहे, आणि आपण जर त्यावरती त्याच्यावरती आवाजाचा वापर केला तर त्यामुळे अनेकांना त्रास होऊ शकतो आणि त्या संदर्भातले आजारही होऊ शकतात. म्हणून उत्सव करावा, पण त्यासाठी आपण आनंदाबरोबरच इतरांची काळजी कशी घेता येईल याचंही भान ठेवावं, बरोबर ना? नमस्कार काका, आपलं नाव? रमेश मुसळे. बरं, ह्या गणेशोत्सवानिमित्त समाजाला नेमका काय संदेश आपण देऊ इच्छिता? समाजाला काय, सगळ्यांना आनंदित राहावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं बळीराजाला पावसाची आपल्याला गरज आहे, पाऊस पडावा ही सगळ्यात महत्त्वाची अपेक्षा. बापांनी आल्या आगमनामध्ये तो वरुण राजा बरसला नाही, पण जात्या क्षणी तरी त्याने आपल्याला सुखवावं एवढी इच्छा. धन्यवाद काका. प्रायोजकांकडून आपल्याला देण्यात येत आहे एक छोटीशी भेट. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत पूना गाडगे अँड सन्स पारोळा रोड धुळे यांच्याकडून विशेष आकर्षक भेट. सहप्रायोजक आहेत गल्ली नंबर 4 सराफ बाजारातील नाकोडा ज्वेलर्स यांच्याकडून मोती व डिस्काउंट कूपन. भगवा चौक येथील एकविरा म्युझिकल अँड मोबाईल ऍसेसरीज यांच्याकडून आकर्षक भेट वस्तू. धुळे महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती वालीबेन मंडोरे आणि चेतन मंडोरे यांच्याकडून सरस साबण. धुळे पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती इंदुबाई तावडे आणि खान्देश माळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री राजभाऊ तावडे यांच्यातर्फे आकर्षक भिंतीवरील घड्याळ. गल्ली नंबर 4 बांबू गल्ली मधील जय भोले चाट भंडार यांच्याकडून एक परिवारास नाश्त्यांचे फ्री कूपन. आमच्या धुळे टीव्ही परिवाराला आज आपण इथे आमंत्रित केलं आणि बाप्पांची सुंदर भेट घडवून आणली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. विघ्नहर्ता गणेशाचे आगमन सर्वत्र झालेले असून वातावरण कसं भक्तिमय झाले रसिक हो, याच सुंदर वातावरणात आपण आलेलो आहोत पोलीस मुख्यालयातील पांडुरंग ठाकरे यांच्या घरी. चला तर मग सुरुवात करूया धुळे टीव्ही प्रस्तुत गणेशोत्सव 2018. तुझीच कीर्ती तुझीच महती गाता जिभा रमल्या, तुझ्या नामाच्या जय घोषाने दाही दिशा दुमदुमल्या. हो तुझीच कीर्ती तुझीच महती गाता जिभा रमल्या, तुझ्या नामाच्या जय घोषाने दाही दिशा दुमदुमल्या. चला करूया गणरायाचा हो, चला करूया गणरायाचा. श्री मोरेश्वराचा, श्री चिंतामणीचा, श्री वरद विनायकाचा, श्री महागणपतीचा, सिद्धिविनायकाचा. हा तुझ्या चरणी जो आला देवा गेला कधी ना खाली, कृपा प्रसादाने.
बाप्पांच्या भेटीसाठी आज आपण आलेलो आहोत पोलीस मुख्यालयातील पांडुरंग ठाकरे यांच्या घरी. चला तर मग सुरुवात करूया धुळे टी व्ही प्रस्तुत गणेशोत्सव 2018. नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव? वंदना ठाकरे. बरं, तुमच्या घरी हे गणपतीचं कितवं वर्ष आहे? 18 वर्ष. म्हणजे एकूण 18 वर्षापासून आपण गणपतीची प्रतिष्ठा आपण आपल्या घरी करत आहात. बाप्पांसाठी नैवेद्याला आपण काय काय केलं? आपण उकडीचे मोदक, परत अजून लाडू, साधे मोदक, वेगवेगळे पदार्थ नैवेद्याला देतोय. म्हणजे गोड पदार्थांपैकी जे बाप्पाला आवडतं ते सर्वच आपण केलेलं आहे. धन्यवाद ताई. असतात रोज, म्हणजे दरवेळेस नवीन नवीन वेगवेगळे पदार्थ देतोय आम्ही. धन्यवाद ताई. बाप्पांसमोर सुंदर असा देखावा साकारलेला आहे जो निसर्गाची प्रचिती देतो, तर इथे दोन दीदी आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार ताई. तुमचं नाव? अश्विनी ठाकरे. आपण इथे शेतीपूरक असा देखावा साकारलेला आहे, म्हणजे काही शेतकरी हे चारा वाहताना दिसत आहेत, तिथे पाण्याचं आपण दाखवलेलं आहे, बैलगाडी दाखवली आहे, बैल दाखवले आहेत, तर नेमकं काय आपण या देखाव्यातनं समाजाला काय सांगू इच्छित? या देखाव्यातून आम्ही गावाचं गावपण जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, गावाकडची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. आजकाल सगळे लोक शहराकडे वळत आहे, पण गावाचं गाव पण हरून गेलं आहे, त्यासाठी गावाचं महत्त्व पटवून द्यायचं आम्ही या देखाव्यातून प्रयत्न केला आहे. म्हणजे गावातही उत्सव होतात, पण त्याचं महत्त्व नेमकं काय आणि ते कसे जपले जावेत हे तुम्ही मांडले खूपच छान. आपण ताईला प्रश्न विचारूया. ताई नमस्कार. नमस्कार. तुझं नाव? माझं नाव प्राजक्ता विस्पुत आहे. मला सांगशील या देखावा करण्यामागे तुला अजून काय समाजाला काय अजून संदेश द्यायचा आहे? आता आजकाल शेतकऱ्यांकडे खूप दुर्लक्ष होत आहे आणि बरेच शेतकरी हे आत्महत्या करत आहेत, आणि शेतीचं महत्त्व पटवून द्यायचं आहे. निसर्ग जपला पाहिजे, त्यावर प्रेम केलं पाहिजे, हा एक मोठा संदेश आम्ही एवढ्या छोट्या देखाव्यात सादर केला आहे. खूप छान असं उत्तर ताईंनी दिलं आहे. म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि निसर्गामुळे आपण आहोत, आपल्यामुळे निसर्ग नाही, त्यामुळे निसर्गाची जपणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती सर्वांनी केलीच पाहिजे असा संदेश यांनी या देखाव्यातनं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल आपल्याला आयोजकांकडून देण्यात येत आहे एक छोटीशी भेट. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत पूना गाडगे अँड सन्स पारोळा रोड धुळे यांच्याकडून विशेष आकर्षक भेट. सहप्रायोजक आहेत गल्ली नंबर 4 सराफ बाजारातील नाकोडा ज्वेलर्स यांच्याकडून मोती व डिस्काउंट कूपन. भगवा चौक येथील एक्विरा म्युझिकल अँड मोबाईल ॲसेसरीज यांच्याकडून आकर्षक भेट वस्तू. धुळे महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती वालीबेन मंडोरे आणि चेतन मंडोरे यांच्याकडून सरस साबण. धुळे पंचायत समिती सदस्या सौभाग्यवती इंदुबाई तावडे आणि खान्देश माळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री राजभाऊ तावडे यांच्यातर्फे आकर्षक भिंतीवरील घड्याळ. गल्ली नंबर 4 बांबू गल्ली मधील जय भोले चाट भंडार यांच्याकडून एक परिवारास नाश्त्यांचे फ्री कूपन. आपण आमच्या धुळे टी व्ही परिवाराला आज इथे आमंत्रित केलं आणि बाप्पांचं दर्शन घडवून आणलं, त्याबद्दल आमच्या परिवाराकडून आपले खूप खूप आभार. रसिक हो, आज आपण आलेलो आहोत चितोड रोड परिसरातील शिवशंकर कॉलनीतील भरत चौधरी यांच्या घरी. चला तर मग सुरुवात करूया धुळे टी व्ही प्रस्तुत गणेशोत्सव 2018.
रसिक हो, बाप्पांच्या भेटीसाठी आज आपण आलेलो आहोत चितोड रोड परिसरातील शिवशंकर कॉलनीतील भरत चौधरी यांच्या घरी. चला तर मग सुरुवात करूया धुळे टी व्ही प्रस्तुत गणेशोत्सव 2018 ताई नमस्कार. आपलं नाव? परमेलाबाई यशवंत चौधरी. मला सांगा आपल्याकडे गणपतीचं हे कितवं वर्ष आहे? 25 वर्ष. येत्या 25 वर्षापासून आपण सलग गणपतीची प्रतिष्ठापना आपल्या घरी करत असतात. बरं, आपण ताईला प्रश्न विचारूया. ताई नमस्कार, तुमचं नाव? मला सांगा आज नैवेद्यासाठी आपण गणपतीसाठी कुठले पदार्थ केले? पुरणाची पोळी, खीर, रशी, भात वगैरे. आणि जे गोड आपण नैवेद्यासाठी गणपतीला देतो ते आपण सर्व? हो, बरोबर. आपण दादांना प्रश्न विचारूया. नमस्कार दादा, तुमचं नाव? मी PSI भरत चौधरी. आपण प्रशासनात काम करत असताना आपल्याला अशा मोठ्या उत्सवामध्ये कशी जोखीम पत्करावी लागते याबद्दल काय सांगू शकता आपण? नक्कीच, गणपती हा उत्सव हा महाराष्ट्रातील सर्व सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि त्या उत्सवानिमित्त महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासनात खूप गांभीर्याने त्याच्यावर लक्ष दिलं जातं व त्याच्यावर सगळ्यात मोठा बंदोबस्त जर असेल महाराष्ट्र पोलीसमध्ये तर गणपती उत्सव हा सगळ्यात मोठा बंदोबस्त आहे. त्या निमित्ताने सर्व प्रकारची काळजी घेतली जाते महाराष्ट्र पोलीसकडून. सर्व मंडळांपासून तर DJ डॉल्बी आवाजापर्यंत, ध्वनी प्रदूषणाच्या आवाजापर्यंत एवढ्या सर्व गोष्टींचा काळजी आपली महाराष्ट्र पोलीस घेत असते. म्हणजे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी तुम्ही सर्व सुविधा कशा पुरेशा प्रमाणात होतील याचा पूर्ण आढावा घेत असतात. काका नमस्कार, तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. ह्या गणेश उत्सवासारख्या मोठ्या उत्सवाच्या निमित्ताने आपण समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? समाजाला कबा सर्वांनी एकत्र येऊन हिळून मिळून आनंदाने हा उत्सव साजरा करावा, सण साजरा करावा. प्रेम आणि सलोखा टिकण्यासाठी ते गरजेचं आहे, तर सर्वांनी एकत्रितपणे हा उत्साह मिळून वाटून साजरा केला पाहिजे. यासाठी आपल्याला प्रायोजकांकडून देण्यात येत आहे एक छोटीशी भेट. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत पूना गाडगे अँड सन्स पारोळा रोड धुळे यांच्याकडून विशेष आकर्षक भेट. सहप्रायोजक आहेत गल्ली नंबर 4 सराफ बाजारातील नाकोडा ज्वेलर्स यांच्याकडून मोती व डिस्काउंट कूपन. भगवा चौक येथील एक्विरा म्युझिकल अँड मोबाईल ॲसेसरीज यांच्याकडून आकर्षक भेट वस्तू. धुळे महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती वालीबेन मंडोरे आणि चेतन मंडोरे यांच्याकडून सरस साबण. धुळे पंचायत समिती सदस्य सौभाग्यवती इंदुबाई तावडे आणि खान्देश माळी महासंघ जिल्हाध्यक्ष श्री राजूभाऊ तावडे यांच्यातर्फे आकर्षक भिंतीवरील घड्याळ. गल्ली नंबर 4 बांबू गल्ली मधील जय भोले चाट भंडार यांच्याकडून एक परिवारास नाश्त्यांचे फ्री कूपन. आमच्या धुळे टीव्ही परिवाराला आज आपण इथे आमंत्रित केलं त्याबद्दल आमच्या परिवाराकडून आपले हार्दिक आभार. मनोहारी श्रावणानंतर घरोघरी विघ्नहर्ता गणरायाचं आगमन आता होणार आहे. गणपतीच्या आगमनामुळे वातावरण कसं आनंददायी होतं, सर्वत्र उत्साह संचारतो. तुमच्या घरी गणरायाचं आगमन होऊन घरभर आनंद निर्माण होईल, हो ना? तुमच्या घरातील आनंदात इतरांनाही तुम्ही सहभागी करून घ्या. तुमच्या गणपतीचं साऱ्यांना दर्शन घडवा. त्यासाठी तुमचा गणेशोत्सव धुळे TV सोबत साजरा करा. सोबत बक्षिसांची लयलूटही करा. उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रत्यक्ष धुळे TV कार्यालयात संपर्क करा. पत्त्याची नोंद घ्या, धुळे TV कार्यालय 104-105 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी क्रमांक 025-62-241-241.